हरी प्रिया हरी प्रिया हरी प्रिया आपल्या स्वागतासाठी सज्ज। अगं वहिनी हे काय? अगं इथे मिळते सुटिंग, शर्टिंग, ट्राउजर, ब्लेझर, हर एक प्रकारच्या साड्या। माझ्यासाठी किड्स वेअर पण आहे ना। आणि आपल्यासाठी ग ड्रेस, ड्रेस मटेरियल पण आहे। अगं माहितीये, आज मला खरेदी करायची होती आणि सर्वांनीच करायची हा। शिरोळ तालुक्यात नाविन्य, गुणवत्ता आणि विश्वासाचं ठिकाण म्हणजे मिणचे ग्रुपचे हरिप्रिया वस्त्र निकेतन, जयसिंगपूर, शिरोळ रोड, शिरोळ। फोन नंबर 99-22-51-1008। जेव्हापासून भाजप सत्तेवर आलं तेव्हापासून वातावरण दूषित झालं। सुप्रिया सुळे, काल मरीन ड्राइव्ह येथे घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर नाही। जिथे महिलांचं हॉस्टेल आहे तिथे कॅमेरा, सिक्युरिटी, गेटची सुरक्षितता असे प्राधान्य दिलंच पाहिजे। आता तर सातत्याने मुलींच्या विरोधात, महिलांच्या विरोधात घटना घडत आहेत। यावर राज्य आणि केंद्र सरकारचा अप्रोच जे आहे त्यात फार गंभीरता दिसत नाही। ज्याने कृती केली त्यांनी काल सुसाईड केलं। या सगळ्या हॉस्टेलने तातडीनं हॉस्टेलची सेफ्टी वाढवली पाहिजे। महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने लवकर निर्णय, प्रायोरिटी दिली पाहिजे। मुंबईत घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे। पुढे काय बोलतात खासदार सुप्रिया सुळे पाहूया। मुलींची सुरक्षितता त्याला प्राधान्य दिलंच पाहिजे आणि त्याच्यामुळे अर्थातच सातत्याने मुलींच्या किंवा महिलांच्या विरोधात त्या घटना किंवा केंद्र आणि महाराष्ट्र सरकारचा जो अप्रोच आहे त्याच्यात ते फारसे ह्याबद्दल सिरियस दिसत नाहीत, हे दुर्दैवी आहे। आणि आता ज्यांनी कृती केली आहे त्यांनी सुसाईड केलं आहे, त्याच्यामुळे मला असं वाटतं पहिलं त्या सगळ्या हॉस्टेलनी तातडीने बिल्डिंगची सेफ्टी, सिक्युरिटी, म्हणजे मग हेल्पलाईन्स मुलींना असतील, तिथून एखादी अलार्म बेल असेल अशी काही घटना झाली तर, आणि कॅमेरे, हे प्राधान्याने हाय प्रायोरिटीने मुला महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी सरकारने लवकर निर्णय घेतला पाहिजे। काही राज्यात महागाई वाढताना पाहायला मिळते। आजच सकाळी जवळपास 100 आरक्षण विभागामध्ये काम करणारे मोठमोठे अधिकारी आहेत, ते कशा पद्धतीने भ्रष्टाचार करतात, त्यांच्या नावांची एक लिस्ट दिली, 40 अधिकाऱ्यांची नावं आहेत जे लाचखोर अधिकारी आहेत असं त्यांचं म्हणणं, हे खूप दुर्दैवी आहे। मला वाटतं सरकारने पारदर्शकपणे त्याच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे। मैम हिंदी में बोलिए, एक गर्ल्स हॉस्टल में एक लड़की की मौत हो गई, उसके साथ अत्याचार होने की बात सामने आई है, आप कैसे देखते हैं इस पूरे मामले को? काफी गंभीर मामला है। केंद्र सरकार और महाराष्ट्र सरकार, आपने देखा होगा हमारी बेटियों की जिस तरह से केंद्र सरकार में हमारी बेटियों पे पुलिस ने जो हल्ला किया और जिस तरह से उनको न्याय नहीं मिला, वो एक चीज दिल्ली में दिखाई जा रही है। और महाराष्ट्र में आप देख रहे हैं जिस तरह से गर्ल्स हॉस्टल में, गवर्नमेंट गर्ल्स हॉस्टल में ना सेफ्टी है, ना सिक्योरिटी है, ना अलार्म बेल था, कुछ भी नहीं था, और इट्स अ कंप्लीट फेलियर। बेटी पढ़ाओ और बेटी पढ़ाओ और बेटी बचाओ और नारा देने वाले सरकार का पूरा ये फेलियर केंद्र में भी है और महाराष्ट्र राज्य में भी है। मैम जिस तरह से फैमिली का आरोप है कि लड़की ने इसके पहले भी शिकायत की थी वार्डन से कि वॉचमैन इस तरह की हरकतें कर रहा है, वो अंदर आ जा रहा है, फिर भी वार्डन ने कोई कार्रवाई नहीं की, ऐसा फैमिली का आरोप है, इसको लेकर आप क्या कहते हैं कि अगर वार्डन के ध्यान में पहले ही बातें थी, अगर उसने पहले एक्शन लिया तो शायद ये चीजें इस तरह से नहीं बढ़ती? सरकार की जिम्मेदारी है सब, ये सरकारी मामला है और सरकार ने जवाब देना है सबका। कोल्हापूर मध्ये तांदा नावाचं वातावरण निर्माण झालंय कारण राज्याभिषेक, मला काही आश्चर्य वाटत नाही कारण का मी गेले 2 वर्ष सातत्याने केंद्र सरकारमध्ये पार्लमेंटमध्ये जेव्हा जेव्हा बोलले तेव्हा मी प्राईस राईज, इन्फ्लेशन, फूड इन्फ्लेशन याच्याबद्दल सातत्याने बोलले। आणि एक स्टेडी पॉलिसी नाही आहे केंद्र सरकार। कांद्याचंच उदाहरण बघा, कांद्या जगामध्ये कमतरता होती, महाराष्ट्रात सरप्लस कांदा होता, तेव्हा आम्ही एक्सपोर्ट करा म्हणून सातत्याने मागणी करत होते पण केलं नाही। आज ना कांद्याला भाव आहे, ना ढोबळ्या मिरचीला भाव आहे, शेतकरी याचं कंबरड पुढे एकीकडे मोडलेलं आहे आणि दुसरीकडे डाळीचे भाव गगनाला पोचलेले, कंप्लीट मिसमॅनेजमेंट। हे सातत्याने केंद्र सरकारचं अपयश, पुन्हा एकदा बॅड इकॉनॉमिक पॉलिसीज दिसतात।
शिक्षण आयुक्तांना इसी राज्याभिषेक दिनादिवशी अनेकांनी औरंगजेबाचे फोटो स्टेटसला ठेवले होते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी अनेक हिंदुत्ववादी संघटना जमल्या होत्या. आज देखील कोल्हापूर बंदचे हाक देण्यात आले. कसं पाहता तुम्ही? मला गंमत एका गोष्टीची आणि आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की जेव्हापासून भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहे सारखंच असं वातावरण दूषित कसं होतं? काल नगरची घटना तुम्ही मला प्रश्न विचारायला विसरलाय. नगरची घटना झाली, आता कोल्हापूर येते, सारखंच तणावाचं वातावरण सातत्याने हे राज्यात कसं होतं? आणि ह्याच्यात राज्याचं नुकसान होणार आहे, कारण का अशा जर गोष्टी होत राहिल्या, दंगली होत राहिल्या, तर लोक इन्व्हेस्टमेंट करणार नाही. सर्वसामान्य जनता ही घाबरलेली आहे, बिथरलेली आहे. त्याच्यामुळे हे होम मिनिस्ट्रीचं अपयश आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षांबद्दल सातत्यानं एकेरी भाषेमध्ये भाजपचे नेते उल्लेख करताना पाहायला मिळतात, काय प्रतिक्रिया? संस्कृतीचा भाग आहे त्यांच्या. Once again, this kind of incident that has taken place in Mumbai has again raised questions of women's security. It's a complete failure of Government of India or Government of Maharashtra. They have failed in Delhi with our wrestlers issue as well as in Maharashtra. I can't understand in this year of technology, why were there no alarm bells, why were there no cameras in such places? And it's a complete failure. You see even the state in Maharashtra, what happened in Nagar yesterday, what happened in Kolhapur today. It's a complete failure of the Home Ministry in Maharashtra.